जळगाव पाडदी येथे रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने महामार्ग पोलिसांच्या हायवे मृत्युंजय दूतांना अपघातग्रस्तांच्या मदतीबाबत मार्गदर्शन। महाराष्ट्र राज्यातील महामार्ग पोलिसांच्या वतीने हायवेवरील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी त्याचबरोबर अपघातग्रस्त इसमांना तातडीने मदत मिळावी यासाठी महामार्ग पोलिसांच्या वतीने हायवे तसेच रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या इसमांकडून तात्काळ मदत मिळावी या अनुषंगाने हायवे मृत्युंजय दूत ही संकल्पना हाती घेतली आहे। यामध्ये आज दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्र पाडदी अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल महामार्ग पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या हस्ते हायवे मृत्युंजय दूतांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। मार्ग पोलीस मदत केंद्र पाडदी मार्फत मृत्युंजय दूत यांचा प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आदरणीय वर्मा मॅडम यांनी आज मार्गदर्शन केलेलं आहे। या कार्यक्रमातून आम्ही जखमींना प्रथमोपचार कसा दिला जातो किंवा जखमींना ॲम्ब्युलन्सपर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत घेऊन जाताना मृत्युंजय दूत यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेलं आहे। आणि ह्यामुळे आमचे जे मृत्युंजय दूत पूर्ण या हायवेवर जे काम करत आहेत त्यांना पुढे जाऊन या जखमी लोकांना उपचार देताना किंवा त्यांचे प्राण वाचवताना मोठी मदत होणार आहे। या सर बघायला गेलं तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा जन्मच जगामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण या विषयापासून सुरू झालेला आहे आणि तो विषय आता त्या विषयाची समाजाला काळाला फक्त हायवेवरती जर आपण विचार केला तर आज महामार्ग पोलीस केंद्र पाडदीच्या वतीने आज इथून जो नवीन संकल्पना आणि अतिशय कौतुकास्पद अशी संकल्पना मृत्युंजय दूत ही राबवत आहेत आणि त्याचं मी सरांचं आणि सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करते की मृत्यूला जिंकणारा जो व्यक्ती आहे त्याला अजून चांगलं जीवनदान देण्यासाठी वेळेवर त्याच्यावर उपचार करण्यासाठी मृत्युंजय मंत्र ही संकल्पना राबवण्यात येत आहे आणि सर्व मृत्युंजय मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करते। अतिशय चांगलं काम त्यांच्या हाती सोपवण्यात आलेलं आहे, परंतु ह्या चांगल्या काम करत असताना काही आपल्याला असलेला कमी ज्ञानामुळे किंवा आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा चुकून अनावधानाने आपल्याकडून काही अशा घटना घडू शकतात, त्यासाठी आज आपण त्यांना एक बेसिक प्रथमोपचार प्रशिक्षण ज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे पेशंटला दुसऱ्या जागी पोहोचवणं साध्या पद्धतीत कसं शक्य आहे आणि CPR म्हणजे घडलेल्या घटनेनंतर एखाद्या माणसाला कृत्रिम श्वासाची गरज असेल तर ती कशी देता येईल याविषयीचं बेसिक प्रशिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे। अपघातांचं प्रमाण आणि अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या पाहता जळगाव हा पहिल्या 10 महाराष्ट्रामध्ये येतो, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या अपघातांचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने जे आमचं पोलीस मदत केंद्र आहे पाळदी येथलं त्या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आपण जळगाव जिल्ह्यातले मृत्युंजय दूत यांना प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। कारण की सर्वात पहिले रिस्पॉन्ड जो दिला जातो तो हायवे ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांकडनं अधिकाऱ्यांकडनं त्यांच्यासोबतच मृत्युंजय दूत यांची देखील आम्हाला मदत मिळत असते। अपघातामध्ये अपघात झाला त्याला तात्काळ जो पहिला गोल्डन आवर म्हणतो आपण त्या पहिल्या तासामध्ये अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे याची बरेच वेळेला माहिती नसते, त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की या वर्कशॉपच्या अनुषंगाने आम्ही मृत्युंजय दूत यांना प्रथमोपचाराचं आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काय काय करता येईल याबाबतचं प्रशिक्षण घेण्याचं आज आयोजित केलेलं होतं। त्यामध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या एक तज्ज्ञ आहेत उज्ज्वला वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। यामध्ये उपस्थित असलेले सर्व मृत्युंजय दूत यांना देखील प्राथमिक प्रॅक्टिकल नॉलेज देखील त्यांना देण्यात आलेलं आहे की अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे, तात्काळ कशा पद्धतीने त्यांची मुवमेंट केली पाहिजे, याचा नक्कीच आपल्या इथल्या जे अपघात कमी करण्यामध्ये त्याचबरोबर लोकांचे प्राण वाचवण्यामध्ये भविष्यात उपयोग होईल याची मला 100% खात्री आहे।